SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स सादर करीत आहेत MPC न्यूज पॉडकास्ट। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। नमस्कार, MPC न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2022। मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी। विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं विश्वविक्रमाला गवसणी घातली। उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात त्यानं एका षटकात 7 षटकार मारण्याचा पराक्रम केला। अशी कामगिरी करणार तो जगातील पहिलाच फलंदाज ठरलाय। ऋतुराज गायकवाड सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे। भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंहनं 15 वर्षापूर्वी एका षटकात 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता आणि त्याच्या या खेळीची आठवण जागवणारी फटकेबाजी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडनं केली। विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाड हा पिंपरी चिंचवडमधील सांगवी गावचा रहिवासी आहे। लोणावळ्यात 2 वर्षीय चिमुकलीचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला आहे। डोंबिवलीतील सय्यद कुटुंबीय लोणावळ्यात पर्यटनासाठी आलं होतं। तेव्हा एका खासगी रिसॉर्टमध्ये हे कुटुंबीय नाश्ता करत होतं। तेव्हाच हानिया झहरा सय्यद ही 2 वर्षीय चिमुरडी तिसऱ्या मजल्यावर पोहोचली आणि तिथल्या जलतरण तलावात पडली। जीव वाचवण्यासाठी ती आकांतानं ओरडली आणि अख्खं कुटुंब तिच्या दिशेनं धावलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता। त्यामुळे लोणावळ्यातील जलतरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे। पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये पुकारण्यात आलेला रिक्षा चालकांचा संप संध्याकाळी मागे घेण्यात आला। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार असून बेकायदा टॅक्सी चालकांवर कारवाई होणार आहे। येत्या 10 दिवसात बेकायदा टॅक्सी चालकांवर कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला आहे। भामासखेड जॅकवेल कामाची निविदा रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे। भामासखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलच्या कामाची मूळ निविदा 121 कोटी रुपयांची असताना 151 कोटी रुपयांची निविदा सादर करणाऱ्या ठेकेदाराला हे काम देण्याचा घाट घातला जात आहे। जॅकवेलच्या कामात ठेकेदाराला तब्बल 30 कोटी रुपयांची खैरात करण्यात येणार असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। राज्यात असलेल्या सत्तेच्या जोरावर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून महापालिका प्रशासनाशी संगनमत करून महापालिकेची दिवसाढवळ्या लूट करत आहेत, असा आरोप करत गव्हाणे यांनी आयुक्तांकडे तक्रार केली आहे। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे पुण्यातून। अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयानं शहरात लोहानगर येथे प्रतिबंधित पदार्थांचा सुमारे 1.55 लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे। यापुढेही प्रशासनाकडून प्रतिबंधित पदार्थांसंदर्भात धडक मोहीम राबवण्यात येणार असल्याचा इशारा पुणे विभागाचे सहआयुक्त अर्जुन भुजबळ यांनी दिला आहे। बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध ठिकाणी स्थळदर्शक आणि मार्गदर्शक फलक लावावेत। शहर परिसरात वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करण्यात यावी अशा विविध मागण्या नागरिकांनी जनसंवाद सभेत केल्या। महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत 70 नागरिकांनी सहभाग घेऊन तक्रार वजा सूचना मांडल्या। पुण्याच्या 12 वर्षीय अक्षत होपळे याने राष्ट्रीय सुपरक्रॉस मालिकेत ज्युनियर गटाचं विजेतेपद मिळवलं। तो बालेवाडी येथील PICT मॉडेल स्कूलमध्ये 7वीत शिकतो। फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया या राष्ट्रीय शिखर संघटनेच्या पुढाकारामुळे अक्षतला ही कामगिरी करता आली। या पातळीवर सर्वोत्तम रायडर्स सहभागी होतात, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रायडर्स घडवावेत या उद्देशानं वाव देण्यासाठी हा गट सुरू करण्यात आला। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे। समितीच्या अध्यक्षपदी सहआयुक्त आशादेवी दुर्गुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। महापालिका सेवेतील महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणुकीपासून संरक्षणासाठी अधिनियम 2013 नुसार ही समिती पालिकेनं स्थापन केली आहे। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SJPL सोनी ग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। ग्रामीण भागातील वाहतुकीबाबत PMPL कडून मोठा निर्णय घेताना ग्रामीण भागातील 11 मार्गावरील PMPML बस सेवा बंद करण्यात आली आहे। यामध्ये चाकण शिक्रापूर मार्गावरील बस सेवा देखील बंद करण्यात आल्यानं
विद्यार्थी नागरिक शेतकरी यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पीएमपीएमएलनं घेतलेल्या निर्णयाचा ग्रामीण नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. पायी जाणाऱ्या नागरिकांना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं लुटणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. हे दोघे पायी जाणाऱ्या नागरिकांना लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसून त्यांना निर्जन स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील किमती सामान लुटत होते. त्यांनी केलेली जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून दोन आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे. लॉयला करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सोमवारी यजमान लॉयला प्रशाला संघानं 12, 14 आणि 16 वर्षांखालील अशा तीनही गटात दणदणीत विजयाची नोंद केली. ही स्पर्धा टाटा ऑटो कॅम्पनं पुरस्कृत केली आहे. लॉयला प्रशालेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत लॉयला प्रशालेच्या 3 संघांनी मिळून 29 गोलची नोंद केली. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे पिंपरी चिंचवड मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.